क्लीन सिंधुदुर्ग, ग्रीन सिंधुदुर्ग, स्वच्छ सुंदर आणि निसर्गरम्य सिंधुदुर्गासाठी कोकणात प्रथमच सिटी ऑन सायकल, सिटी ऑन सायकल 2019 कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह घेऊन येत आहे स्वच्छ निसर्गरम्य सिंधुदुर्ग साठी सावंतवाडी शहरात 10 किलोमीटर ची भव्य सायकल रॅली। सहभागी नागरिकांना मिळतील सिपर, टी शर्ट, सहभाग प्रमाणपत्र आणि मेडल, त्याचसोबत लकी ड्रॉ। सिटी ऑन सायकल, सिटी ऑन सायकल, रविवार दिनांक 24 नोव्हेंबर 2019। वेळ सकाळी 6 वाजता, स्थळ जनरल जगन्नाथराव भोसले उद्यान सावंतवाडी। नोंदणी फी फक्त 500 रुपये। नोंदणीची अंतिम तारीख 15 नोव्हेंबर। नाव नोंदणीसाठी पत्ता सिंधुदुर्ग लाईव्ह, पाटेश्वर कॉम्प्लेक्स, हॉटेल मँगो शेजारी, मेन रोड, सावंतवाडी। फोन 023-62-72-191। मोबाईल 94-04-94-01-91, 99-22-92-81-81, 77-200-96-37, 77-200-96-48, 77-200-96-41। गोव्यातील नाव नोंदणीसाठी 88-888-74-099 आणि 89-75-22-39-00। सिटी ऑन सायकल, सिटी ऑन सायकल। खुल्या हवेत एक्सरसाइज केल्यामुळे त्याचा जास्तीत जास्त फायदा होतो, त्यामुळे सिंधुदुर्गातील नागरिकांनी सिंधुदुर्ग लाईव्हच्या सिटी ऑन सायकल इव्हेंट मध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन गिअर अप जिमचे मालक सायराज जाधव यांनी केलंय। आपण आलो कुडाळमधल्या एका सुसज्ज अशा जिम मध्ये, गिअर अप असं ह्या जिमचं नाव आहे आणि या जिमचे संस्थापक, सदस्य आणि अध्यक्ष मालक साईराज जाधव आता आपल्यासोबत आहेत। साईराजजी नमस्कार। गिअर अप ही एक कुडाळ तालुक्यात कुडाळ शहरामध्ये तुम्ही अद्यावधी जिम स्थापन केलेली आहे। गेली 5 वर्ष तुम्ही इथे इथल्या लोकांना तंदुरुस्त देत आहे। मी आहे ॲक्च्युली जेव्हा मी हे स्टार्ट केलं तेव्हा गावामध्ये अशा प्रकारचे जिम्स वगैरे असं काही काय नव्हतं। ते इकडच्या लोकांना पण आजकाल ह्या सगळ्या गोष्टींची गरज भासायला सुरू झालेली आहे। सो एक असा विचार केला की आपण पण इकडच्या गावातल्या लोकांसाठी आपल्या आपण फिटनेससाठी त्यांना एक सोय करून द्यायची, सो म्हणून या दृष्टिकोनाने आम्ही हे स्टार्ट केलं आणि त्याचा चांगल्या प्रकारे आम्हाला रिस्पॉन्स इकडला आलेला आहे। आणि तसंच की जसं की काही वेट लॉस म्हणा, वेट गेन म्हणा, मसल ट्रेनिंग म्हणा, सिंधुदुर्गातनं काही बॉडीबिल्डर्स आपल्या महाराष्ट्र लेवलवरती आले पाहिजेत, इंडिया लेवलवरती आले पाहिजे, त्यासाठी आमचे प्रयत्न हे चालू असतात। तरीच आपल्याकडे नाही म्हटलं तरी एक आत्तापर्यंत 1,500 ते 2,000 विद्यार्थी आपण क्रॉस केलेले आहे आणि दर महिना आपल्याकडे 100 ते 120 मुलं असतात। त्याचप्रमाणे आम्ही वेगवेगळे वर्कआउट्स त्यामध्ये घेत असतो। आपल्याकडे 25 ते 30 प्रकारच्या मशीनरीज आहेत। त्या व्यतिरिक्त जे काही अपडेटेड वर्कआउट्स आहेत सध्याचे, क्रॉसफिट म्हणा, फंक्शनल ट्रेनिंग म्हणा आणि एक ॲरोबिक्स किंवा फ्लोर वर्कआउट्स म्हणा, हे सगळं आपण घेत असतो। पण हे झालं आत्तापर्यंतचं ॲडव्हान्स लेवलपर्यंत आपण पोहोचतो। पण ह्यापूर्वी या सगळ्या गोष्टींची गरज भासत नव्हती, जेणेकरून लोक ऑलरेडी सायकल म्हणा किंवा चालणे म्हणा ह्या गोष्टी होत होत्या। पण आता या सगळ्या गोष्टी न होणं हे पर्याय मार्ग आहे, पण तरी पण जर लोकांनी सायकल या गोष्टीकडे पळले किंवा रेग्युलर त्यांच्या छोट्या मोठ्या गोष्टींच्या किंवा 5-1 किलोमीटर म्हणा किंवा सकाळी थोडा वेळ सायकलिंग करायचं तरी त्यांनी ठरवलं तरी त्यांना खूप उपयोगी असं एक व्यायाम प्रकार आहे तो। कारण सायकलमुळे तुम्ही एक म्हणजे तुमचा स्टॅमिना लेवल इन्क्रीज होतो, ठीक आहे, तुमचे तुम्ही दिवसभर एनर्जेटिक राहतात। दुसरी गोष्ट जे आता तुम्ही हल्लीचं प्रकार ऐकतात की वयाच्या 3-4 वर्षी पण त्यांना हार्ट स्ट्रोक येतो, डायबिटीज होतो, ह्या सगळ्या गोष्टींवरती पण मात करू शकते ही एक्सरसाइज। नॉट ओनली की तुम्ही जिममध्ये आलं पाहिजे, 2 तास वर्कआउट केलं पाहिजे असं काय, तुम्ही कोणतंही वर्कआउट ठेवा पण दिवसभर तुमचं काहीतरी एक एनर्जी लेवल बुस्टअप करण्यासाठी एक वर्कआउट झाला पाहिजे। सो सायकल तुम्ही तुमच्या परिसरात चालू शकता, एक एन्व्हायरमेंटच्या दृष्टिकोनाने पण चांगलं आहे आणि खुल्या हवेमध्ये तुम्ही ह्या गोष्टी चा आस्वाद घेऊ शकता। त्याचबरोबरीने मला असं म्हणायचं की जे डायबिटीजवरे आहेत, ब्लड प्रेशरवरे आहेत किंवा ज्यांना खूप बिझी शेड्यूल आहे, ज्यांचे स्ट्रेस लेवल हाय आहे, त्या लोकांनी जर सायकलिंग केलं तर त्यांना फार याचा फायदा होऊ शकतो, स्ट्रेस रिलीफ होऊ शकतं,
म्हणून आणि आजकालचे जे जनरेशन आहे मुलांचं जे त्यांना घरात पालक टू व्हीलर वगैरे सगळं उपलब्ध करून देतात पण सायकल हा त्यांच्यासाठी म्हणजे एक जसं जुना फोन कीपॅडवाला फोन जसं आउटडेटेड झाला तशी सायकल ही घरातून आउटडेटेड झालेली आहे सो ती आउटडेटेड नसावी आणि जास्तीत जास्त तुम्ही मुलांना स्मार्टफोन्स घेऊन देण्यापेक्षा एखादी सायकल नक्कीच तुम्ही घरात घेऊ शकता आणि एक सायकल तुम्ही यूज बरेच जण करू शकता असं काही नाही आहे की त्याच्यासाठी वेगवेगळ्या सायकल्स वेगळी असतात त्याची दुसरी गोष्ट फिटनेसबद्दल जर सांगायची झाली सायकलचं तर तुम्ही तुमचा कॅलरी रेशो म्हणा हा प्रॉपर मेंटेन करू शकता आता काय होतं की आपलं खाणं वाढलेलं आहे पण कॅलरी डिक्रीज करण्यासाठी काहीच करत नाही आहे आपण बाईकवर बसायचं ऑफिसमध्ये जायचं ऑफिसमध्ये बसून राहायचं परत बाईक परत असं सो जेव्हा तुम्ही जेवढं आता जसं बाहेरगावी एक त्यांचं वेगळं पॅटर्न चालतं मुंबईमध्ये पण हे स्टार्ट झालेलं आहे की घरातून निघताना सायकलिंग करत ऑफिसला जा ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही चेंज वगैरे करून आपल्याकडे यायला या गोष्टी वेळ लागतील पण आपण नक्कीच आपलं तर सायकलिंगसाठी भाग करू शकतो आणि माझी सिंधुदुर्गातल्यांना विनंती आहे की त्यांनी अर्धा तास तरी स्वतःसाठी सायकलिंग करावं आणि असे आपण आज मला ज्या एका कार्यक्रमाचा विषय आहे की सिटी ऑन हिल्स तसंच सिटी ऑन सायकल तसंच फिटनेस ऑन सायकल असं फिटनेस ऑन व्हील्स हा म्हणजे माझ्या माहितीतला शब्द पहिला हा फिटनेस ऑन व्हील्स आता आपण आपल्या सिटीसाठी हा करतो आहे पण फार आनंदाचा असे कार्यक्रम होणं फार गरजेचं आहे आम्ही पण आमच्या पद्धतीने छोटे मोठे कार्यक्रम घेत असतो जसे की आता आम्ही येत्या 17 नोव्हेंबरला बीच वर्कआउट घेतलेला आहे सो ह्याच गोष्टी पण थोड्या वेगळ्या पद्धतीत आम्ही खुल्या हवेत एका वेगळ्या वातावरणात जाऊन आम्ही आमच्या क्लायंट्सला प्रोव्हाइड करतो सो सिंधुदुर्ग लाईफचे मी आभार मानतो की असे कार्यक्रम होते आहेत आमच्याकडून तुम्हाला नेहमी सहकार्य आहे आमच्या सगळ्या मेंबर्सकडनं तुम्हाला सहकार्य आहे आणि एकूणच साईराज जाधव यांनी सायकलिंगचं महत्त्व काय आहे ते एका जिमचे ओनर आहेत आणि जिममध्ये जे काही वर्कआउट त्याच्यामध्ये सायकलिंग हा सुद्धा एक प्रकार आहे बंदिस्त जागेमध्ये वर्कआउट करणं वेगळं आणि निसर्गाच्या सान्निध्यात वर्कआउट करणं वेगळं याच्यातला फरक सुद्धा त्यांनी सांगितलेला आहे किंबहुना मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरांमधलं लोण आता हळूहळू गावांकडे खेड्यांकडे सुद्धा यायला लागलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे की केवळ मुंबई ही पुण्यातल्याच लोकांना नाही तर गावातल्याच लोकांना सुद्धा आता खिशीच्या आसपास हार्टस्ट्रोकचे प्रकार वाढीस लागलेले आहे डायबिटीज वाढलेला आहे शेतामध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा आज 30-35 वयामध्ये डायबिटीस बीपी हे त्यांचे रोग इथल्या लोकांनाही जडायला लागलेले आहेत आणि त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी एक्सरसाईज करणं अत्यंत महत्त्वाचं आणि त्याच्यामध्ये आवश्यक आहे आवश्यक एक त्याच्यातली एक महत्त्वाची बाब आहे ती सायकलिंग मग ती सायकलिंग तुम्ही शाळेमध्ये जातानाचं असो कामाला जातानाचं असो किंवा एरवी फिरण्यासाठी असो याच्यातही तिथे त्यांनी महत्त्वाचं हे केलेलं आहे एकूणच आम्ही हा जो सिंधुदुर्ग लाईव्हतर्फे 24 नोव्हेंबरला जो काही इव्हेंट आम्ही करतो आहे सिटी ऑन सायकल त्याच्यामध्ये दोन मुद्दे आहेत म्हणजे आरोग्य आणि पर्यावरण काय म्हणणं आहे एकूण म्हणजे सिंधुदुर्गातल्या लोकांनी काय करायला पाहिजे या दोन्ही गोष्टींसाठी आरोग्य आणि पर्यावरण आरोग्याचं मी आता तुम्हाला म्हणालोच की आपल्याला फार गरजेचं आहे आणि असे कार्यक्रम होणं फार गरजेचं आहे मॅरेथॉन म्हणा सायकलिंग आहे आणि असे काही इव्हेंट्स होणं गरजेचं आहे जेणेकरून लोकं उत्साहाने सहभाग घेतात आणि सहभाग घेतल्यानंतर त्यांना कळतं की अरे हा त्याच्यातून किती आपण डेव्हलप होणं गरजेचं आहे सो आरोग्याच्या दृष्टीने काय आणि एन्व्हायरमेंट म्हणाल तर ऑब्व्हियसली ते फर्स्ट आपण आपलं एक कर्तव्य आहे की आपण एन्व्हायरमेंटची काळजी घेणार कारण आपण ज्या भूमीत राहतो तिथे आपण काहीतरी देणं लागतो सो एन्व्हायरमेंटची काळजी घेणं फार गरजेचं आहे मग तो कचरा टाकण्यापासून का असे ना आणि तुम्ही तुमची बाईकला किक मारण्यापासून स्टार्ट करा सो एक माझं प्रत्येकाला एक मी आव्हान करतो की तुम्ही आत्तापर्यंत आपण बाईक चालवल्या त्रास चालवतो सो तुम्ही ह्या कार्यक्रमाला येऊन तुमचं एक कर्तव्य की एन्व्हायरमेंटच्या दृष्टिकोनाने एक तुमचं पाऊल उचललं पाहिजे तुम्ही सो तुम्ही आज कार्यक्रम म्हणजे आपल्या सायकलिंगच्या इव्हेंटला आलो असतो सिटी ऑन सायकलसाठी त्यांनी अत्यंत आशादायक आणि अत्यंत चांगलं असं विधान केलेलं आहे की एन्व्हायर
पर्यावरण आणि आरोग्य ह्या दोन्हीच्या दृष्टिकोनातून सायकलिंग करणं किंवा सायकल चालवणं किती महत्त्वाचं आहे हे सांगण्यासाठी अत्यंत योग्य अशी व्यक्ती आज आपल्या सोबत आलेली आहे आणि त्यांनी सांगितलेले विचार निश्चितच सिंधुदुर्गवासियांना 100% पटतील आणि त्याच्यावरती ते त्या अनुषंगाने ते सायकल घेण्यासाठी आणि सायकलिंग करण्यासाठी निश्चितच उद्युक्त होतील याबाबत शंका नाही. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.